तर मित्रांनो, आज मी फोटोशॉप मध्ये टायपिंग कसे करतात ते तुम्हाला दाखवणार आहे। खूप जणांनी खूप दिवसापासून एकच प्रश्न केला होता, ते म्हणजे फोटोशॉप मध्ये टायपिंग कशी करतात ते आम्हाला सांगा। मराठी फोटोशॉप मध्ये टाइप करता येत नाही, गुगलचा सपोर्ट घेऊन आपल्याला मराठी टायपिंग करावं लागते। फोटोशॉप मध्ये आपण रेगुलर मध्ये मराठी टायपिंग करू शकत नाही। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे, दाखवणार आहे कशी मराठी टायपिंग करतात। माझ्याकडे सिरीलिपीचे फॉन्ट आहेत, जर तुमच्याकडे सिरीलिपीचे फॉन्ट नसते तर तुम्ही कुर्ती देऊचे की फॉन्ट ह्या मराठीमध्ये तुम्ही ह्या फोटोशॉपमध्ये टाईप करू शकता। खूप सोपं आहे, तुमच्याकडे जर सिरीलिपीचे फॉन्ट नसतील तर तुम्ही कुर्ती देऊचे फॉन्ट तुम्ही फोटोशॉपमध्ये टाईप करू शकता। आणि कुर्ती देऊ आणि APSचं जर सॉफ्टवेअर असेल मराठीचं, ते पण ते त्याच्यासाठी पण फोटोशॉपमध्ये तुम्हाला सोपं जाईल आता। आणि ही टीप खूप सोपी आहे, तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला दाखवणार आहे मी कसं मराठीमध्ये टायपिंग करतं। तर मित्रांनो, तुम्हाला इथं मराठी टाईप करण्यासाठी खूप फोटोशॉपमध्ये अवघड जातं आणि सहसा ते फोटोशॉपमध्ये मराठी टायपिंग करताच येत नाही। पण त्यासाठी एक आजचा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, मराठी टायपिंग कसं करतं। इथं तुम्हाला एडिटमध्ये जाऊन प्रिसेटमध्ये जायचं आणि इथं टाईपमध्ये जाऊन इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे। आणि क्लिक न केल्यानंतर इथं ओके करायचं आणि त्यानंतर फोटोशॉप परत बंद करून चालू करायचं। चालू केल्यानंतर तुम्हाला इथं मराठी टायपिंग करता येते। तर इथं हे बघा, माझ्याकडे सिरीलिपीची फॉन्ट आहे, तर इथं तुम्हाला टाईप करता येते। अशा प्रकारे तुम्हाला इथं मराठी टायपिंग करता येते, खूप सोपा आणि सरळ। इथं तुम्हाला फक्त एडिटमध्ये जाऊन तुम्हाला टाईपमध्ये जायचं, टाईपमध्ये गेल्यानंतर इथं क्लिक करायचं आणि ओके करायचं। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला ज्यावेळेस अर्धे अक्षर फोटो टायपिंगमध्ये आपल्याला सापडत नाही तर अर्ध्या अक्षराचं पण इथं सोल्युशन आहे। जर कीबोर्डमध्ये जर तुम्हाला टायपिंग नाही करता जर नाही आलं तर तुम्हाला इथं या फोटोशॉपमध्ये एक ऑप्शन आहे, ते मी ऑप्शन दाखवणार आहे। ते खूप सोपं आहे, फक्त तिथं क्लिक करून तुम्हाला टायपिंग करायची आहे। आणि जर तुम्ही कीबोर्ड जर वापरत असाल आणि सिरीलिपी जर वापरत असाल, कोणतंही बी कुर्ती देऊ APS कोणतंही बी फॉन्ट तुम्ही वापरत असाल तर त्याच्यामध्ये अर्धले अक्षर बरेच आपल्याला सापडत नाही, तर ते त्याचं मी एक सोल्युशन तुम्हाला सांगणार आहे, खूप सोपं आहे। तर तुम्हाला इथं टाईपमध्ये जायचंय, टाईपमध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला क्लिक करायचे, मग इथं तुम्हाला अक्षर पूर्ण इथं ओपन होतील आणि इथं ते येऊन इथं बसणार या इथं जागेवर। तर इथं तुम्हाला हे पूर्णच्या पूर्ण जेवढे अक्षर आहेत तेवढे तुम्हाला इथं बघायला मिळतील। हे अर्धले जे अक्षर असतात घ्या न्या ल्या व श्या श्या या अशा अर्धले अक्षर आणि ते इकडं पूर्ण अक्षर तुम्हाला इथं बघायला मिळतात। एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो, दिल्या दिल्या
तर अशा प्रकारची अर्धारी अक्षर तुम्ही इथे टाईप करू शकता। तर ही सर्व सोपी एक मराठी टायपिंगची एक टेक्निक तुमच्यासाठी मी घेऊन आलो। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।